महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द जास्तीत जास्त उच्चारला जातोय, तो म्हणजे मुख्यमंत्री. आणि हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारणही ठरलेत माजी मुख्यमंत्री. ते आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. देवेंद्रजी, तुम्ही 2-3 दिवसांपूर्वी एक वाक्य बोललात आणि त्यांनी प्रचंड टीकेची झोड तुमच्यावर उडते आहे की मी मुख्यमंत्री आहे असं मला अजूनही वाटतं. स्वतः पवारांना सुद्धा यावर बोलावं लागलं. काल ते म्हणालेत की मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो तरी सुद्धा मला कधी आठवलं नाही. परंतु देवेंद्रजींना मात्र आठवतं ही चांगली गोष्ट आहे. खरं तर हा उपरोधिक टोला होता तुम्हाला. असं आहे की पहिल्यांदा तर त्यावर अनेक लोकांनी भाष्य केलं. पवार साहेबांचं भाष्य बाजूला ठेवा, पण अनेक लोकांनी जे भाष्य केलं, मला असं वाटतं की मी काय बोललोय त्यांना समजलंच नाही किंवा कदाचित त्यांच्या बुद्धीचं आकलन कमी पडलं. मी माझ्या सोबत जे लोक होते त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये मला याची जाणीव होऊ दिली नाही की मी मुख्यमंत्री नाही, म्हणजे मला एवढा मान दिला. मी जनतेमध्ये गेलो तर जनतेने मला तेवढाच मान दिला. त्याच्या पलीकडे मी असं म्हणालो की आपण कुठल्याही पदावर असलो तरी त्या पदाला आपल्याला न्याय देता येतो. त्याला काही माध्यमांनी काढून वेगळ्या प्रकारे दाखवलं, त्याच्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली, त्याच्यावर मी पण काल उत्तर दिलं, त्याच्यामुळे आता त्याच्यावर काही फार उत्तर देण्याची आवश्यकता नाही. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी विरोधी पक्ष नेता म्हणून देखील सुखी आहे हे बघून काही लोकांना जळजळ होते, याचा मला आनंद आहे. यातच माझ्या कामाची पावती आहे. पण कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं दिसून आलं की सगळा रोख हा देवेंद्र फडणवीसांवर होता. म्हणजे शरद पवारांनी जवळपास बहुतेक प्रश्नांना किंवा बहुतेक टीकेचं धनी त्यांनी तुम्हालाच केलं. काय दुखतं काय आहे पवारांना? नाही, मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पक्षाचा मी नेता आहे, मी माजी मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे बोलताना त्यांना माझ्यावर तर बोलावंच लागेल. आता नेमकं काय दुखत आहे हे ते सांगू शकतील. पण जसं मी काल सांगितलं की त्यांनी आठवण करून दिली की बाबा ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, तर मी देखील काल सांगितलं की मी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता पुढे जाऊया. पक्षाच्या बाहेरून तर तुम्हाला नेहमीच टीका सहन करावी लागते, पण तुमच्या या वाक्यानंतर तुमच्या पक्षातल्या तुमच्या भगिनी सुद्धा यावर वक्तव्य केलेलं आहे, त्याला काय सांगाल? त्यांचं वक्तव्य मी नीट पाहिलंय आणि कुठलंही चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. असं आहे की माध्यमांना अलीकडच्या काळात बातम्या कमी पडत आहेत, त्यामुळे कोणाचंही वाक्य कुठूनही उचलायचं आणि त्याला पाटेल तसं माझं वाक्य तसंच केलंय माध्यमांनी. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर वगैरे उत्तर द्यायचं काय आवश्यकताच नाही आहे. हे जसं आमच्याकडे राजकारण चालतं तसं तुमच्याकडे खबरीकरण चालतं, ते आहे ते. कालच राज्य शासनानं जो मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ पडला होता, मराठवाडा आणि विदर्भ, याला त्यांनी एक पॅकेज जाहीर केलेलं आहे. तुम्ही स्वतः सगळ्या भागात फिरून आलात, काय वाटतंय त्या पॅकेज बद्दल? हे पॅकेज वगैरे यांचं मागच्या वेळेस 11,000 कोटीचं केलं होतं, किती पैसे गेले? 2-4 हजार कोटीपेक्षा जास्त पैसे यांनी काही दिले नाही. आताही जुलैपासून तर आतापर्यंतच म्हणजे नेमकं काय पॅकेज आहे हे देखील समजत नाही. यांचे पॅकेजेस हे केवळ कागदावर आहेत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. जाऊन अनाऊन्समेंट करायच्या, त्यानंतर काही करायचं नाही. आज साधे आपले विम्याचे पैसे 1700 कोटी रुपये राज्य सरकारने भरले नाहीत, ते जर भरले तर 1700 कोटी ऍडिशनल आपल्याला केंद्र सरकार देईल. 3400 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळू शकतात, अनेक महिन्यात पडलाय, कोणाला काही त्याच्याकरता घेणं देणं नाही. या सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्री आहेत, आपापल्या खात्याचा जो काही हे करायचा खेळ तो ते करतायत, पण कोणीही शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गेल्या वर्षभरात जवळपास तुमचे 3-1 दौरे झालेले आहेत. म्हणजे आधी पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस पडला म्हणून पिकं वाया गेली, त्यानंतर आता अतिवृष्टी झाली म्हणून पिकं वाया गेली. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार इतकं जास्त म्हणजे काहीही न करण्याच्या मानसिकतेत आहे असं का होतंय? नाही, मला तर आश्चर्य वाटतं की लखीमपूरला एक घटना घडली, ती घटना गंभीरच आहे, ती घटना कुठेच घडू नये हे अगदी खरं आहे. पण लखीमपूरला घटना घडली तर त्यावर महाराष्ट्रात बंद करून महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना मारझोड हे करतात. पण हे सरकार आल्यापासून 2000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. हे सरकार आल्यानंतर यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली, यांनी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद केली, यांनी वर्ल्ड बँकेची योजना बंद केली, नावं बदलले तरी योजना सुरू केल्या नाहीत. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. कर्जमाफी हवेत विरली, बांधावर जाऊन दिलेले आश्वासन हवेत विरले, तिथे जाऊन आंदोलन करतात. आपल्याकडे काय चाललंय बघा ना, आपल्याकडे मात्र बघायला तयार नाहीत. शेतकरी आक्रोश करतायत, त्यांना जाऊन विचारायला तयार नाही, कोणी व्हिजिट देखील करत नाही अशी अवस्था.
लखीमपूरच्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मागणी केली जाते की केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपचे नेते या घटनेवर गंभीरपणे बोलत नाहीत, त्यांचा पक्ष तिथे सत्तेत आहे म्हणून ते दुर्लक्ष करतात, असे सगळे आरोप या घटनेला धरून होत आहेत. खरं तर असं आहे की घटना ही गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने ती त्या ठिकाणी तिथल्या सरकारने घेतली आहे. त्या संदर्भात अरेस्ट देखील केलेली आहे, सगळी कारवाई त्या ठिकाणी चालली आहे. आता मंत्र्याच्या मुलाने एखादी घटना केली किंवा नाही केली जी काय असेल, तर त्याकरता प्रत्येक वेळी मंत्र्याला जबाबदार धरता येईल का हा प्रश्न आहे. आणि तो असेल तर तो न्याय सगळीकडे द्यावा लागेल. मग अनेक मंत्र्यांचे नातेवाईक इथे जेलमध्ये गेले आहेत, मग त्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत का? त्यामुळे मला असं वाटतं की याचं राजकीयकरण केलं जात आहे. काय आहे की उत्तर प्रदेशात आणि देशात विरोधी पक्षाला जमीन मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्याचं सगळं राजकारण करून आपल्याला जमीन मिळेल का? शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण काही मिळवू शकू का असं त्यांना वाटतं. पण ते शक्य होणार नाही आहे, कारण शेतकऱ्यांना आजही आधार जर काही असेल तर किसान सन्मान योजनेचा आधार आहे. आजही शेतकऱ्यांना मदत जर कोणी करत आहे तर ते मोदी सरकार करत आहे, त्यांना माहिती आहे. याच घटनेला धरून काल पवार असं म्हणालेत की अनिल देशमुखांवर आरोप झाले आणि अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबावर आरोप होत आहेत, ते राजीनामे देत नाहीये असं म्हणून ते अनिल देशमुखांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करतात किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की या सगळ्या कारवाया या राजकीय हेतून पुरस्कृत अशा आहेत. पहिल्यांदा अनिल देशमुखांनी राजीनामा दिला नव्हता. सिनियर आयपीएस ऑफिसरने 100 कोटी रुपयाचा त्यांच्यावर आरोप केल्यानंतर पवार साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणून. उच्च न्यायालयाने ज्यावेळेस ही परिस्थिती आणली की आत्ता FIR दाखल करा, त्यानंतर ते पदावर राहू शकत नव्हते. त्यांच्यावर FIR दाखल झाला होता उच्च न्यायालयामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की सिलेक्टिव्ह अशा प्रकारे हे जे काही बोललं जात आहे ना हे चुकीचं आहे. अनिल देशमुखांवर FIR दाखल झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला. किरीट सोमय्यांवर येऊया, कारण या सगळ्या ज्या तक्रारी आहेत या सातत्यानं किरीट सोमय्यांकडून केल्या जातात. किरीट सोमय्यांना फारसं गांभीर्यानं घेतलं जात नाही असं एक दाखवलं जातं किंवा असं एक परसेप्शन तयार केलं जातं, तुम्हाला काय वाटतं? जेव्हा उत्तर देता येत नाही ना त्यावेळेस सोपं उत्तर आहे की आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, क्रेडिबिलिटी नाही. आज जनतेच्या मनात त्यांची क्रेडिबिलिटी आहे आणि त्यांनी जे आरोप केले त्याला उत्तर नाही देऊ शकलात तुम्ही, त्यांच्या एकाही आरोपाला उत्तर नाही देऊ शकलात. त्यांनी तर कागदपत्रांसहित पुराव्यांसहित आरोप केले, नाही तुम्ही उत्तर देऊ शकता. द्या ना उत्तर मग, तुमच्यामध्ये जर तुमची एवढी क्रेडिबिलिटी आहे तर द्या उत्तर, नाही देऊ शकत हे उत्तर. आता थोडंसं तुमच्या जुन्या मित्रपक्षाकडे जाऊया. उद्या दसरा आहे, दसरा मेळावा असतो शिवसेनेचा आणि दरवर्षी विचारांचं सोनं लुटलं जातं असं म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात असं होतंय असं वाटतं? मला असं वाटतं की खरं तर आमच्या मित्राला ठीक आहे, ते कुठेही असले तरी दसरा मेळाव्याच्या शुभेच्छाच आहेत आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. पण मला असं वाटतं की विचारांच्या सोन्याच्या ऐवजी अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोट्या करणं आणि राजकीय ज्याला आपण चिखलफेक म्हणतो ती करणं हे अधिक होत आहे, पण त्यांचा पक्ष आहे, त्यांना ठरवायचं आहे. तुमच्या बरोबर होते त्यावेळेला अनेक, म्हणजे विशेषतः प्रकल्पांबद्दल मी बोलते की कोस्टल रोड प्रोजेक्ट असेल, मेट्रो प्रोजेक्ट असेल, या सगळ्या प्रकल्पांना खूप गती आली होती. परंतु आता नवीन सरकार आल्यापासून असं दिसतंय की कोस्टल रोड प्रोजेक्ट खूप वेगात पुढे चाललाय आणि मेट्रो मात्र मागे राहिलेला आहे. जाणीवपूर्वक हे केलं जात आहे असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या संदर्भात सरकार गंभीरच नाही आहे. खरं म्हणजे सगळे प्रोजेक्ट हे आम्ही एका पेसवर आणले होते, एका वेगानं ते सगळे चालले होते, हे सगळे कम्प्लीट होऊ शकले असते. परंतु कुठेतरी सरकारमधली जी काही मानसिकता आहे, मी मुख्यमंत्री होतो, मी सातत्याने एकेका प्रोजेक्टचा पाठपुरावा करायचो, त्यातल्या अडचणी दूर करायचो, आता इथे अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मला असं वाटतं की यांनी नुकसान जे होतं ते शेवटी आपल्या राज्याचं होतं, आपल्या देशाचं नुकसान होतं, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर या सरकारचं लक्ष अतिशय कमी आहे. तुम्ही गोव्यात आलेला आहात कारण गोव्याची निवडणूक जवळ आलेली आहे, पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक निवडणूक आहे, विशेषतः मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिका. देवेंद्र फडणवीस कुठे कॉन्सन्ट्रेट करणार आहे, महाराष्ट्र का गोवा? गोव्यामध्ये मी काही इथला प्रमुख रोल माझा नाही आहे, गोव्यामध्ये मी प्रभारी आहे, त्याच्यामुळे इथे मला फक्त जे काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करायच्या आहेत.
त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीत पूर्ण वेळ राहणार नाही. आज अमित शहा येत आहेत, पण असं म्हटलं जाते की गोव्यामध्ये सध्या धुसफूस आहे, नवीन मुख्यमंत्र्यांबद्दल काही मंत्र्यांमध्ये किंवा काही लोकांमध्ये थोडीशी नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्यासाठी येत आहेत. अमित शहांना नाराजी दूर करण्याकरता वगैरे यावं लागत नाही, त्याच्याकरता आम्हीच आहोत आणि अशी कुठली नाराजी वगैरे नाही आहे. अमित भाई शहा जे येत आहेत ते इथे गोव्यामध्ये फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी सुरू होते आहे त्याच्या भूमिपूजनाला ते येत आहेत, आणि ते येत आहेत तर सहज साहजिकच आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या कोर कमिटीसोबत आमच्या लेजिस्लेचर पार्टीसोबत तुम्ही बसा, तर ते बसणार आहेत. एक शेवटचा प्रश्न की आज आता या सगळ्या कार्यक्रमासाठी ते येत आहेत, परंतु नेमकं कारण 2 महिने आहेत अजून, 2 ते 3 महिने, कशी असेल गोव्याची निवडणूक? भाजपला गेल्या वेळेला खूपच अटीतटीचा सामना करून गोव्यामध्ये पूर्ण बहुमताने भाजप निवडून येईल. आमच्या सरकारने इथे चांगलं काम केलेलं आहे, मनोहरभाईंनी एक मोठी परंपरा आम्हाला दिलेली आहे, मोदीजींसारखा नेता आमच्या पाठीशी आहे, आम्ही गोवा जिंकणार. धन्यवाद सर.